नमस्कार 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 मित्रांनो, मी सुनील ठत्ते. माझ्या सुनील ठत्ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा विषय आहे ऑलिम्पिक. 26 जुलै 2024 रोजी पॅरिस फ्रान्समध्ये ऑलिम्पिक सुरू होत आहे आणि त्याचा आनंद आपण सर्वांनीच घ्यायचा आहे. मला आठवतंय लहानपणी आम्ही जागून अनेक वेळेला रात्री उशिरापर्यंत ऑलिम्पिक बघत बसायचो आणि खूप आनंद यायचा. त्यावेळेला तर ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होते, त्याच्यानंतर कलर टी व्ही आले, पण आता तर डिजिटल टी व्ही आहेत आणि एकदमच छान प्रक्षेपण होतं आणि विविध प्रकारचे नवीन नवीन खेळ पण त्याच्यात इन्क्लूड झालेले आहेत. तर आपल्याला त्याचा खूप आनंद येतो आणि आपण खूप मजा मस्ती करत आनंदात तो ऑलिम्पिक हा खेळ बघत असतो. तर माझं असं सांगणं होतं की त्याच्या संदर्भामध्ये काही माझ्याकडे न्यूज आहेत. आता मी तर पॅरिसला नाही आहे, आता सध्या मी तर इथेच आहे आणि सध्या जाऊही शकत नाही आहे कारण थोडा आजारी आहे, पायाला लागलेलं आहे, चालू शकत नाही आहे. पण मला जे काही मी जाऊन आलो, मी 2 पॅरिसला जाऊन आलो, आयफेल टॉवरवर जाऊन आलो आणि अप्रतिम सुंदर शहर आणि खूप विलोभनीय दृश्य आयफेल टॉवरवरनं दिसतं. खूप सुंदर शहर आहे पॅरिस आणि तिथे तुम्ही नक्की जा, तुम्हाला खूप आवडेल. आणि तिथलं शॉन्ज एलिझे स्ट्रीट हा तर उत्तम शॉपिंगसाठी पण आहे, रेस्टॉरंट्स आहेत भरपूर, फेमस तो स्ट्रीट आहे. तर तिथे ब्रँडेड आणि मोठमोठे शॉपिंग कॉम्प्लेक्सेस आहेत, तर तिथे तुम्ही जा. तर माझं असं सांगणं होतं की आता सध्या ऑलिम्पिक चालू होत आहे, पण त्याच्या संदर्भामध्ये पॅरिसमध्ये उत्साहच फारसा दिसत नाही आहे तिथल्या लोकल लोकांमध्ये. त्याचं कारण असं आहे की तिथले आता जी काही गव्हर्नमेंट नवीन तयार होती आहे ती अजून ती स्थिरस्थावर झालेली नाही आहे, किंवा म्हणा की ती अजून प्रत्यक्षात सत्तेवर आलेली नाही आहे, तर तो एक इश्यू चालू आहे. त्याच्यातनं नंतर मग तिथल्या लोकांना काही प्रमाणामध्ये अनिच्छा होती की पॅरिसमध्ये नको, आता ते का ते आम्हाला नाही माहिती, पण त्या प्रकारच्या न्यूज सध्या येत आहेत. आणि सगळ्यात मोठी बातमी आहे आणि सगळ्यात चिंतेचं कारण आहे की पॅरिसमध्ये आता करोना वाढतो आहे. हो, करोना खूप ठिकाणी वाढतो आहे. आपण ऐकलं जो बायडन यांना अमेरिकेमध्ये करोना झाला आहे, त्याच्यानंतर आपल्या मुंबईत पण एका ॲक्टरला गेल्या काही दिवसांपूर्वी करोना झाला होता. त्याचप्रमाणे आता पॅरिसमध्ये युरोपमध्ये खूप प्रमाणामध्ये करोना वाढतो आहे आणि त्याचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पण सध्या तरी तिथे कुठले रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत किंवा कुठलाही मास्क घालायला सांगितलेला नाही आहे, तर आत्ता सध्या कंट्रोलमध्ये आहे. बहुतेक हे छोटीशी वेव्ह येते आणि जाते तसं असेल, पण सध्या तरी तिथे काळजीचं कारण आहे. आणि आजच मी न्यूजमध्ये ऐकलं की ऑस्ट्रेलियातल्या 5 खेळाडू जे तिथे ऑलिम्पिक खेळायला गेलेले आहेत पॅरिसमध्ये, त्यातल्या 5 खेळाडूंना करोना झाला आहे आणि त्यांना आता विलगीकरण ते वेगळं ठेवून त्यांना ते जे काय उपचार असतात ते करत आहेत, पण त्यांना बहुतेक खेळायला देतील कारण तोपर्यंत ते ठीक होतील. तर अशी सगळी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की तिथले हॉटेल रेट्स खूप वाढलेले आहेत, जे तुम्हाला एरवी 10,000 पर डे पर नाईट असं जे हॉटेलची रूम मिळते ती आता जवळजवळ 70,000 ते 80,000 पर नाईट अशी एवढी झालेली आहे. आणि अनेक चॅनल्सवरनं आणि अनेक तिथल्या लोकांशी मी बोललो, फ्रान्सच्या माझ्या काही बरेच ओळखीचे आहेत, तर त्यांच्याशी बोललो तर त्यांनी सांगितलं की सध्या या पॅरिसमध्ये 80 ते 90% बुकिंग झालेलं आहे, साधारण 100% झालेलं नाही आहे. सध्या एक निरुत्साह दिसतो आहे लोकांमध्ये, म्हणजे परदेशातनं येणारे लोक आहेत पण त्यांच्यामध्ये पण संभ्रम आहे की जावं न जावं कारण करोना वाढतो आहे, पण तरी पण लोकांमध्ये उत्साह आहे आणि एक शानदार आणि सुंदर असं ऑलिम्पिकचं उद्घाटन होतं ते बघायची इच्छा आहे लोकांना. आणि पॅरिस शहर तर खूपच सुंदर आहे आणि सध्या समर चालू आहे, उन्हाळा चालू आहे, त्यामुळे तिथला दिवसही थोडा मोठा असतो आणि खूपच मजा येते. खूप छान शहर आहे, तिथे एन्जॉय पण करायला भरपूर गोष्टी आहेत. आणि त्याशिवाय ऑलिम्पिक हा एक वेगळा मोठा सोहळा असतो खेळाचा, जसं आपण क्रिकेट आणि वर्ल्ड कप आणि हे सेलिब्रेट करतो त्याप्रमाणे अनेक लोक पूर्ण देश पूर्ण जगभर हे ऑलिम्पिक साजरं करत असतात. ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्यांना प्रोत्साहन देतात आणि त्यांना सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे असे खेळ बघायला मिळतात, तर ते एक वेगळा एक्सपिरियन्स असतो.
आणि अजून एक गोष्ट आहे की जर का तुम्हाला या पिरियडमध्ये पॅरिसला जायचं असेल ऑलिम्पिक बघायला, तर त्याचे रेट्स भयानक भरपूर जास्त आहेत. म्हणजे साधारण तुम्हाला अंदाजे 4,500 युरोपासनं ते जवळजवळ 10 ते 12,000 युरोपर्यंतची तिकीटं आहेत. आणि त्यातही ते असं काहीतरी आहे त्यांचं की ते लकी ड्रॉ करतात, म्हणजे तुम्ही काहीतरी चिठ्ठ्या टाकायच्या, त्याच्यामध्ये तुम्हाला जर का तुमचं नाव आलं तर तुम्ही ते बघू शकता. आणि प्लस तुम्ही ऑनलाईन आणि हे ते तिकीटं विकत घेऊ शकता, पण ती भयानक महाग आहेत. म्हणजे जवळजवळ लाखाच्या पटीमध्ये, लाखात जातील एवढी तिकीटं महाग आहेत. आणि साधारण तुम्ही आत्ता समजा जर का पॅरिसला राहायला गेलात ऑलिम्पिकसाठी, तर तुम्हाला येऊन जाऊन खाणं पिणं आणि सगळं मिळून साधारण आठवड्याचा खर्च हा 8 लाख रुपये एवढा होतो. 7 ते 8 लाख रुपये एवढा खर्च, विमानाचं भाडं नंतर सगळं सगळं पकडून टोटल, म्हणजे येऊन जाऊन सगळं पकडून, हे तुम्हाला हॉटेलचं राहणं बिणं खाणं पिणं सगळं पकडून 8 लाख रुपयापर्यंत तुमचं पर पर्सन एवढं तुम्हाला सध्याच्या रेटमध्ये खर्च करावा लागेल. तर अशी गंमत आहे सगळी. आणि पॅरिसला तुम्ही आता तर ऑलिम्पिक आहेच, तुम्ही जाऊ शकता. आणि जर का एरवी जायचं असेल तर तुम्ही युरोपमध्ये, पॅरिसमध्ये, फ्रान्सला, जर्मनी, इटली, स्वित्झर्लँड असे भरपूर देश सुंदर सुंदर आहेत. मी खूप ठिकाणी फिरत असतो आणि तुम्हालाही ते व्हिडिओज माझे या स्मिनील खत्ते यूट्यूब चॅनलवरती सगळे व्हिडिओज युरोपचे, अमेरिकेचे, मी जगभर सगळीकडे फिरत असतो ते अवेलेबल आहेत. ते कृपा करून बघा आणि तुम्हाला खूप आवडतील. आणि सुंदर सुंदर शहरं, सुंदर सुंदर देश आणि माउंट इटली सारखी हिमच्छादित डोंगर आणि सगळे, म्हणजे तुम्हाला दुबईतलं वाळवंट दिसेल, तुम्हाला स्वित्झर्लंडचं बर्फ दिसेल, मालदीवचा समुद्र दिसेल, अशा प्रत्येक प्रकारची ठिकाणं मी फिरतो आणि तिथला आनंद तुम्हाला देतो, तिथलं सगळी माहिती देतो, सगळी सुंदर सुंदर दृश्य दाखवतो. तर माझ्या स्मिनील खत्ते यूट्यूब चॅनलला कृपा करून सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व कॉन्टॅक्ट्सना माझे व्हिडिओज कृपा करून पाठवा आणि त्यांनाही माझा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. थँक्यू, धन्यवाद, गॉड ब्लेस यू.